subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबईतील पत्रकारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी RT-PCR कोविड टेस्टचे आयोजन नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात आले. यावेळी 101 पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी टेस्ट करून घेतल्या. तसेच रायगड जिल्ह्यातील माथेरानचे महाराष्ट्र News 24 संपादक कैलासवासी संतोष पवार यांना नवी मुंबईतील पत्रकारांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. रायगड जिल्ह्यातून सुप्रसिद्ध देसाई रायगड माझा आणि महाराष्ट्र माझा 24 संपादक सन्माननीय संतोष पवार हे हिंगळीचे असे पत्रकार होते. अनेक वर्ष त्यांनी उत्कृष्ट अशी त्या ठिकाणी कामगिरी केली, परंतु कोरोनाच्या काळामध्ये दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना जी त्या ठिकाणी जी काही उपचार करायला मिळायला पाहिजे ते मिळाले नाही. हे फार मोठं या म्हणजे अशा संपादकांचा दुर्दैवी मृत्यू होणं यापेक्षा दुसरं कुठलंच काही नाही. कारण जसे या कोरोना काळामध्ये डॉक्टर्स असतील, नर्स असतील, आरोग्य विभाग असेल, महानगरपालिका असेल, सर्व कर्मचारी हे जीवापलीकडे जाऊन काम करत होते, याच पद्धतीने लोकशाहीचा चौथा स्तंभसुद्धा आज जीवाची पर्वा न करता जनतेला जागृत करण्याचं काम करत होते. आणि अशा काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ 15 पत्रकारांचा या ठिकाणी मृत्यू झाला. राज्य शासनाने पण त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे की जे काम करतायत त्यांच्यासुद्धा त्यांच्या कुटुंबाचासुद्धा या ठिकाणी विचार करायला पाहिजे आणि त्यांना कशा पद्धतीने इन्शुरन्स पॉलिसी देता येईल याकडेसुद्धा शासनाने आणि महानगरपालिकेने गांभीर्याने या ठिकाणी दखल घ्यायला पाहिजे. एवढंच या नवी मुंबईच्या पत्रकारांच्या वतीने मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नवी मुंबईतील कॅमेरामॅन, फोटोग्राफर, पत्रकार यांच्यात कोरोना टेस्ट करण्यात आली होती. संपूर्णपणे आहे ते या ठिकाणी पत्रकार आपण पाहतो की गेल्या 6 महिन्यापासून फील्डवरती फिरत आहेत, सर्व स्तरातल्या बातम्या या ठिकाणी कव्हर करतात. त्यामुळे कुठेतरी यांच्या जीवाशी बेतू नये म्हणून ही खबरदारी म्हणून आहे ती आपण टेस्ट केलेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा ही टेस्ट करण्यात आली होती आणि परत एकदा ही आज टेस्ट करण्यात आलेली आहे. 100% आहे ते कॅमेरामॅन, फोटोग्राफर आणि पत्रकार यांची टेस्ट झालेली आहे. दुर्दैवाने याच्यामध्ये कोणी जर पॉझिटिव्ह याच्यामध्ये जर कोणी आढळलं त्यांच्यावरती पुढचे जे उपचार जे आहेत महानगरपालिका रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहेत आणि त्या संदर्भात आहे ते महानगरपालिका आरोग्य विभाग आहे, महानगरपालिका आयुक्त आहेत अभिजित बांगर, यांनी पुढील जी काही मदत आहे ती करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या मदतीने आज पूर्ण टेस्ट आहे ते या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये करण्यात आलेले आहेत आणि या टेस्टला आहे ते मोठ्या प्रमाणात आपली लोकं आहेत जे आमचे पत्रकार आहेत, कॅमेरामॅन आहेत, ते आलेले आहेत. दुर्दैवाने याच्यामध्ये कोणी पॉझिटिव्ह येऊ नये अशा प्रकारचे आम्हाला आशा आहे, पण समजा कोणी आलं तर पुढची खबरदारी आम्ही योग्यरित्या घेऊ. त्याचबरोबर गेल्या 2 दिवसापूर्वी आहे ते या ठिकाणी आमचे रायगडचे पत्रकार, प्रसिद्ध पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आहेत संतोष पवार यांचा दुर्दैवी कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे भविष्यामध्ये महाराष्ट्रातील तसं पुण्यात झालं, रायगडमध्ये झालं, तसं इतर कुणावरती ती वेळ येऊ नये म्हणून पत्रकारांनीसुद्धा त्वरित जर कुठलं या ठिकाणी सिम्पटम्स आढळले तर कोरोना टेस्ट करण्यात यावी अशा प्रकारची विनंती आहे ती आमच्या आमच्या नवीन पत्रकारांकडून आम्ही करतो की अंगावरती कुठल्या प्रकारचा तुम्ही ताप असेल काढू नका, डॉक्टरांकडे जा, त्वरित या ठिकाणी चाचणी करून घ्या आणि समजा पॉझिटिव्ह आल्यानंतर न घाबरता पुढील उपचार करा. त्यामुळे आता आमच्या नवीन मुंबईतले आहे ते पत्रकार आणि कॅमेरामॅन लोकांनी या ठिकाणी पूर्णपणे टेस्ट केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया उजवळांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.